वाकुर्डे तालुका शिराळा येथे वाळा नदीला आलेल्या महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी रणधीर नाईक यांनी आज केली. त्यांनी कांदे तालुका शिराळा येथे देखील भेट दिली. काळुंद्रे येथे वाळा नदीला आलेल्या पुरामुळे व पाचगणीकडून आलेल्या खराडी ओढ्याच्या पाण्यामुळे प्रचंड प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. काळुंद्रे येथील 40 घरांमध्ये पाणी गेल्यामुळे लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिसराची पाहणी करून प्रशासनाचे अधिकारी पंचनामे व फॉर्म भरून घेत आहेत याची माहिती घेताना रणधीर नाईक यांनी माहिती दिली. ते म्हणाले, वारणा नदीला आलेल्या पुराचे पाणी लोकवस्तीमध्ये घुसल्याने प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. अनेक प्रकारे नुकसान झाल्यामुळे प्रशासनाने व्यवस्थितरित्या पंचनामे करावेत. काही लोकांची अतिवृष्टीमुळे घरे पडली आहेत. काही लोकांच्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. वारणा नदीच्या आजूबाजूला नदीच्या लगत असणाऱ्या हजारो एकर शेतजमिनी पुराच्या पाण्यामुळे बाधित झाल्या आहेत. गावातील प्रमुख लोकांनी पंचनामे करण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. यावेळी माजी सरपंच आनंदराव पाटील, माजी उपसरपंच संजय पाटील, युवा नेते दीपक गुरव, ग्रामपंचायत सदस्य संभाजी सुतार, राजेश पाटील, अशोक पाटील, आनंदा पाटील, बाजीराव देसाई, माजी सरपंच प्रकाश देसाई उपस्थित होते. याबरोबरच रणधीर नाईक यांनी कांदे तालुका शिराळा येथेही भेट दिली. यावेळी सरपंच मनीषा कुंभार, उपसरपंच विश्वास पाटील, भटवाडीचे सरपंच विजय महाडिक, माजी सरपंच शशिकांत पाटील, सागर पाटील, प्रताप पाटील, संपत पाटील, धनाजी पाटील, ग्रामसेवक बी आर पाटील, निवास पाटील उपस्थित होते.